ज्ञानदीप विद्यालय उल्हासनगरच्या विषय मराठी यत्ता चौथी विषय शिक्षिका प्रज्ञा पांडे माझ्या बालमित्रांनो आज आपण बालभारती या पुस्तकातली पहिलीच कविता शिकणार आहोत या छानशा कवितेचं नाव आहे धरतीची आम्ही लेकरं धरती म्हणजे पृथ्वी आणि लेकरं म्हणजे मुलं म्हणजे या पृथ्वीची आपण मुलं आहोत आपण शहरात राहतो त्यामुळे शेती पिकं यांची आपल्याला फारशी माहिती नाही ती माहिती आपण या कवितेतून करून घेऊया या कवितेचे कवी आहेत द ना गव्हाणकर कवी म्हणजे जे कविता लिहितात ते कवीने ही कविता ग्रामीण भाषेत म्हणजे गावाकडच्या भाषेत लिहिली आहे आधी आपण संपूर्ण कविता वाचूया कवितेचं नाव वा आहे धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवनी गाती जशी पाखर धरतीची आम्ही लेकर मेहनत जिमिनीवरी केली वरी भरी आज आल फळ त्यास डुले शिवार धरतीची आम्ही लेकर शाळू झुंधळा मोती चमचम चमक मोत्याची साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येत कोणी नाही चा कर धरतीची आम्ही धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर कवी या कवितेच्या पहिल्या ओळीतून म्हणतात की धरतीची आम्ही लेकर भाग्यवान भाग्यवान म्हणजे नशीबवान आता ही मुले भाग्यवान का आहेत तर त्यांना सगळ्यांना एकत्र शेतात जायला भेटते सांगाती या असं म्हणता येते सांगाती म्हणजे एकत्र किंवा एकमेकांसोबत गाणी गाऊयात रानावनात म्हणजे शेतात किंवा जंगलात जशी पाखरं नाही का मस्त गाणी गात असतात पक्षी गाणी गातात तसेच या मुलांना देखील गाणी गायची आहेत म्हणजे कवितेतल्या या मुलांना एकत्र एक येऊन मस्त शेतात फिरायचे आहे मेहनत जिमिनीवरी वरी केली वरीस भरी आज आलं फळ त्याचं डुले शिवार बरं का मुलांनो एखादा शेतकरी वर्षभर शेतात राबतो म्हणजे कष्ट करतो त्यानंतर त्याच्या शेतामध्ये पिकं डोलू लागतात शाळू झुंधळा मोती चमचम चमक त्या ती मोत्याची सालभरी खाऊ भाकर शाळू आणि झोंधळा ही धान्यांची नावे आहेत याच्या भाकरी केल्या जातात जसे ज्वारी बाजरी तुम्हाला माहित आहे ना अगदी त्याच पद्धतीने शाळू आणि जोंधळ्याची देखील भाकरी केली जातात या भाकरी आपण वर्षभर खाऊयात असं इथे मुलं म्हणत आहेत या धान्याला कवीने मोत्याची उपमा दिलेली आहे स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही येत कोणी नाही चाकर या शेतात खेळता खेळता ही लहान लहान मुले किती छान विचार मांडतायत बघा काय आहेत समानता। समानता ही मुले स्थापू समानता म्हणजे समाजात सर्वांना समानतेची वागणूक दिली पाहिजे कोणी गरीब आहे म्हणून त्याला वाईट वागणूक तर कोणी श्रीमंत आहे म्हणून त्याला चांगली वागणूक मुलगा मुलगी असाही भेदभाव नसावा असे या मुलांना वाटते पोलाद ही ऐक्यता पोलाद हा एक धातू आहे लोखंडासारखं टनक अशा या पोलादासारखी आपल्या समाजात एकता असली पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टीवरून गावात घरात भांडणं व्हायला नको नाही धनी येत कोणी नाही चाकर धनी म्हणजे मालक आणि चाकर म्हणजे नोकर या मुलांना कुणीही गरीब नकोय आणि कुणीही त्यांचा मालक नकोय अशा समानतेच्या वातावरणात आनंदाने सर्वांनी एकत्र ऐक्याने राहिले पाहिजे असे फारच छान विचार कवितेतून आलेला आहे ही मुले मातीशी नातं जोडत आहेत स्वतःला धरतीची लेकरं म्हणून घेत आहेत आणि म्हणूनच स्वतःला भाग्यवान समजत आहेत